सनत बिल्डर्स एंड डेवलपर्स, घर सपना पलीकड़ से, फ्लैट प्राइसेस स्टार्टिंग एट जस्ट 14.5 लाख नियर डोडा मार्ग कोर्ट, 800 मीटर्स फ्रॉम गोवा महाराष्ट्र बॉर्डर। बरीशी कारकीर्द आसा पाए ती पत्रकार म्हणून आणि त्या साइडीन बसून केली। आज हांव पहिले फावट ह्या साइडीन आसा। आज हांव काँग्रेसच्या व्यासपीठाचेर आसा आणि काँग्रेस हाऊसान आसा आणि काँग्रेसच्या व्यासपीठाचेर आसा। बरोबर आसा काँग्रेसचे स्टेट प्रेसिडेंट गिरीश बाब, त्याचबरोबर आमचे बाकीचे सगळे ऑफिस बेअर त्यांच्या मध्ये आसा, संकल्प बाबा मुणकर, त्याचबरोबर मंगलदास नायक, आमचे विजय बाब दिके, आमचे आबा निळकण बाब गांवस, त्याचबरोबर म्हणजे सगळे हंगासर आसा त्या आमचो उमेश बाब सिनारी आणि उमेश म्हणतात, त्याचबरोबर बाकी सगळे माझे हंगासर, त्याचबरोबर आमचे स्टुडंट करपाक सिनियर आणि त्याचबरोबर माझे सगळे हंगासर येयले आसा ते सगळे आमचे गांवचे कार्यकर्ते म्हणच्या पेक्षा बरोबरचे माझे लोक। आज हांव काँग्रेसीन प्रवेश करता हेजो म्हाका अभिमान दिसता। काँग्रेस पक्ष हो असो पक्ष जो तळागाळातल्या लोकांपर्यंत पावल्लो पक्ष, सर्वसामान्यांचो पक्ष, पूर्ण सामाजिक शैक्षणिक किंवा बाकी सगळ्या प्रकारची जबाबदारी असलेलो पक्ष, देश पातळीपासून ते ग्रामीण भागापर्यंत जर आज किरें दिसता जाल्यार ते काँग्रेसचे काम दिसता, काँग्रेसची व्याप्ती दिसता। भलेही राजकारणात सगळ्या प्रकारचे चढ उतार असतात, एक दीस सत्ता खंय तरी बदलता, पण काम जे असता पण ते खंय लिपून उरना। ह्या देशाचे जडणघडणीन पूर्णपणान जर हात मोठो जर हात असा जाल्यार तो काँग्रेसचो हात असा। स्वतंत्र लढ्यापासून काढून पळयात, विकासापासून पळयात, सगळ्या प्रकारची कामां जी आज हंगासर दिसता, देश पातळीचेर दिसो किंवा स्टेट लेवलचेर दिसो, सगळी दिसता पळय ती काँग्रेसची कामां दिसता। आज म्हाका अभिमान दिसता की अशा पक्षान हांव आसा ज्या पक्षान सत्य आसा, ज्या पक्षान खरें आसा, ज्या पक्षान अयुस आसा, ज्या पक्षान मानवतेचो हें प्रमाण म्हूण मानले वयता, ज्या पक्षान लोकशाहीचो आदर केलो वयता, जुडेसरी मान्य केली वयता, लोकांच्या अधिकारांचो आदर केलो वयता पळय, अशा पक्षान आज हांव आसा। लोकांकूय दिसता की खंय तरी सत्य फुडें येवंक जाय। म्हज्या मतदारसंघान सादारणपणे साखळी मतदारसंघान फाटल्या एक दोन वर्षान 950 ते 1000 भर लोक पावले, एप्रोच जाले। तेंचे म्हणणें एकूच आसलें की जें कितें चल्लां पळय तें बरोबर चलोंक ना, हांगा खंय तरी हो बदल घडोवंक जाय। तरी सुद्दां आमी ओगी आसले की ना, राजकारण हें आमचें व्यासपीठ न्ही अशें दिसता दिसता। पूण जेन्ना आमच्यो माता भगिनी जेन्ना दोळ्यान दुखां हाडून एप्रोच जावंक लागलें आनी सांगूंक लागलें की आमकां हांगासर कोण वाली उरोंक ना, आमच्या भुरग्यांची एप्लिकेशनां भायर उडयली वयता, आमच्या भुरग्यांक जें कितें मेळोंक जाय तीन चार टर्म भुरगे आमचे काम करतात, पूण जें कितें जावंक जाय तें जायना। ज्या अपेक्षेन काम करता, नोकरी जाय, वेवसाय जाय, कितें जाय पळय तें कांयच जायना। त्या दिसा हांवें ठरयलें की ना, जर हें सगळें करुनूय आमच्या माता भगिनीच्या दोळ्यांत जर दुखां येता न्ही जाल्यार त्या टायमार कितें तरी करूंक जाय। आनी येस, हांव तें करतलो। हांवें सगळ्या लोकां बरोबर एप्रोच जालो, सगळ्यांक विचारलें, म्हाज्यातलें मनोगत सांगलें, म्हाका कितें करूंक जाय तें सांगलें, हांव कित्याक वयता तें सगळें सांगलें। आनी हे सगळे लोक आसा पळय तांच्यान सांगलें की येस तूं सर फुडें, आमी कितें तरी करूंक जाय, बाकीच्यो फुडल्यो गोश्टी कितें आसा पळय त्यो आमी सगळ्यो तकलेन धरुया, पूण आज तूं फुडें वचून खंय तरी काम कर। त्यामुळे हांवें काम करपाक लागलो आनी फाटलीं 2 वर्सां काम करून हे सगळे लोक आसा पळय त्या सगळ्यांच्या साथीन हांवें काम केल्लें आसा थंयसर। आज म्हाका दिसता की खंय तरी एक नवें विजन घेवन वचपाची गरज आसा। आज लोकांचे अधिकार शाबूत उरोंक ना, आज लोकशाही आसा पळय तिका प्रचंड मोठो धोको निर्माण जाल्लो आसा। आमकां स्वताचें भवितव्य आसा पळय तें खंय तरी डळमळीत आसा अशें दिसूंक लागलां। एक खंय तरी केंद्रीत सत्ता जी आहा पळय एका गोश्टीचेर केंद्रीत जाल्लें आनी तेंच सगळें घेवन वयता, बाकीचो एक भाग आसा पळय तो पूर्णपणान नश्ट जाल्लो आसा। ना, समाज असो घडना। समाज जर घडयतलो न्ही जाल्यार सगळ्यांक बरोबर घेवन वयचें पडटलें। सर्वोच्च पदाचेर आसलेली व्यक्ती जर आमचेर अन्याय करूंक लागली, आमकांच विचारपाक लागली, जाप विचारपाक लागली। हांव सदांच एक म्हणटा, जेका आमी मत मारला पळय तो आमकां बांदील आसा, आमी ताजेर उपकार केल्यात। म्हाज्या घरांत फाल्यां 4 मतां आसतलीं, 8 मतां आसतलीं, जी जिखूंक जाय पळय ती 10 आनी 12 हजार मतां आसतली, ती लोकांची मतां आसतली। आनी त्या मतांचो आदर करूंक जाय आमी, आनी त्या लोकांचे कितें आसा अधिकार आसा पळय ते जपोंक जाय आमी, आनी त्या लोकांक लागून आमी जटोंक जाय। आपूण एक ठराविक लोकांक लागून फुडें वयतलो आनी बाकीच्या सगळ्यांक काबार करतलो म्हणशीत जाल्यार तें जावचें ना। त्यामुळे आज साखळी मतदारसंघातले लोक आसा पळय ते खूब जागृत जाल्ले आसा। तेंच्यांनी 10 वर्सां प्रचंड भोगले, सगळें पळयलें, इकॉनॉमी कशी काबार जाल्या ती पळयली, एम्प्लॉयमेंट कसो काबार जाला तो पळयलो, इंडस्ट्रियल सॅक्टर कशें काबार जाला हें सगळें तांच्यांनी पळयलें। आज त्या भागांतली परिस्थिती अशी आसा की लोक दुदाचे पिशवेक पादीशीर जाता पळय इतकी परिस्थिती वायट आसा। बिझनस बी सगळें कॉलेप्स जाल्लें आसा आनी कोणाक तेजो विचार ना।
आज त्या मतदारसंघात मात्र भोवन पळया, दोन टर्म त्या मतदारसंघाची अवस्था किती असा पळय ती मात्र पळया। त्यामुळे आम्ही आज फुडें सरल्या पळय बरें किदें तरी करपाक लागून फुडें सरल्या आणि सगळ्या लोकांक बरोबर घेऊन वयतले म्हणून फुडें सरल्या। आज हांव काँग्रेसच्या व्यासपीठाचेर आसा, म्हाका खबर आसा काँग्रेस हें मोठें वटवृक्षाचें झाड, तेजे छायेन येयल्ले सगळे लोक वेवस्थीत सुखी जातले हाचो म्हाका पूर्ण विश्वास आसा। आणि त्या आदाराचेर हांव फुडें वचोंक सोदतां आणि एक सांगूंक सोदतां की हांव तुमच्या विश्वासाक खंयसरूच तडो वचोंक दिवचो ना। तुम्ही जो विश्वास दवरला पळय त्या विश्वासाक पात्र जातलो आणि तुम्ही जें उद्दिश्ट दवरलां पळय तें तुमच्या सगळ्यांच्या हितून उद्दिश्ट तें सफल जावंक जाय हेची हांव काळजी घेतलो आणि ह्या पक्षा बरोबर सदां प्रामाणीक रावतलो। म्हाजो म्हणजे पूर्णपणान आज पर्यंत सुरवाती पासून ते आज पर्यंत ह्या पक्षाशी आम्ही पूर्ण बांधील असले, आज पर्यंत ह्या पक्षाशी प्रामाणीक रावले आणि ह्याच्या फुडें रावतलो। आणि म्हाका विश्वास आसा म्हाजे सगळे लोक जे आसा, जे आज म्हाजे बरोबर म्हाजे भाव येयल्ले आसा, म्हाजे भयणी म्हाजे आवय येयल्ले आसा, ते सगळे लोक माझ्या बरोबर रावतले, आम्ही एकामेका बरोबर रावतले आणि हो ह्या पक्षाक एक बरें उद्दिश्ट आहा पळय ते साध्य करतले आणि हो पक्ष परत एकदा सत्तेर येऊंक जाय हेची आम्ही काळजी घेतले। म्हज्यान जी पॉलिटिकल मॅच्युरिटी म्हणून आसा पळय न्ही, ती पॉलिटिकल मॅच्युरिटी हांव ह्या पक्षाक लागून वापरतलो आणि हो पक्ष सत्तेर येऊंक जाय हेची काळजी आम्ही घेतले असे आम्ही तुमकां वचन दिता आणि आम्ही त्या वचनांक बद्ध आसतले। धन्यवाद। प्रश्न कितें आसले जाल्यार हें करपा जाता, नाजाल्यार आमी एक सकयल तिकेट आयज तिकेटाचे प्रोसेस सुरू जाल्लो ना। टिकेट डिस्ट्रिब्युशन प्रोसेस इज नॉट एट स्टार्टेड इन द काँग्रेस पार्टी, वी आर नॉट लायक बीजेपी वेर वी कॅन डिक्लेअर द टिकेट्स। सो His joining has strengthened our position in Sangli. There is a revolt already building up in Sangli constituency against the Chief Minister. The joining of Mr. Khandekar will strengthen that mood to defeat the Chief Minister, who has become arrogant, who had promised the development and there is no development. People are searching that Vikas. Nobody is getting that Vikas. He had promised jobs, there are no jobs. Every election, he promises more jobs in his own constituency. For mining, he has deprived people of mining for last 8-9 years. Mahade is another revolt that is building up in his constituency because it is impacting that constituency. So here Mahade was never a politician. He was a journalist, he was an artist. Now, people from other walks of life, non-political leaders are joining Congress. That gives us Belgaum sarki shopping ata goyan shakya fakt Bombay bazaran. Bombay bazar ghyun aila tarikvar prakarcho sadyo, lagna samarambh ani vegvegya suvalya khatir khas sadyo. Tyaj barobar gift karpak 300 rupyanchan sadyo, silk sadi 900 rupyanchan suruvat ani lehenga 3000 cha range pasun suruvat. शिलाई आणि एम्ब्रॉयडरीची खास सोय। तर आयजूच भेट द्यात बॉम्बे बाजार, 18 जून रोड, पणजी। प्राचीन आणि कलात्मक वस्तूंचो खजिनो जे तुमच्या घरात घरपण हाडटले, देवी देवतांच्यो मूर्ती असो किंवा पूजेचे सामान, शोपीस असो किंवा तरेकवार प्रकारच्यो शोभेच्यो वस्तू, गिफ्ट करात किंवा स्वतःचे घर सजयात, आमचे डिझायनर शॉल आणि हँडीक्राफ्ट पळोवपाक मुजरत यात। आमचा पत्तो बॉम्बे बाजार, डिपार्टमेंटल स्टोर, 18 जून रोड, पणजी। हँडीक्राफ्ट शॉपिंग ओनली एट बॉम्बे बाजार।